आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच वेगळा असेल आणि आपण मगाशी म्हणालात की हिंदीमध्ये बरंच काम केलं पण मराठीतला पहिलाच सिनेमा होता, तर काय फरक वाटला हिंदी चित्रपटामध्ये आणि मराठी चित्रपटातल्या संहितेमध्ये विशेषतः? हिंदीत तर मी लहानपणापासून करते त्यामुळे यु नो एक सवय झालेली आणि मराठीत कधी काम केलं नव्हतं त्यामुळे अनुभव नव्हता, पण करताना थोडंसं मला टेन्शन आलेलं, पण सुरू झालं काम आणि जाणवलं इतका आपलेपणा वाटला, असं वाटतं अरे हे तर घरच आहे आपलं, त्यामुळे असं काही वेगळं वाटलंच नाही. आणि पण कॅमेऱ्यासमोर इतकं मराठी सतत बोलण्याची सवय नसल्यामुळे मला वेगळं वाटलं, बट देन अजिबात असं काही टेन्शन वगैरे अजिबात नाही आहे, सो इट फील्स लाईक होम. कादंबरी आपण कसं? ॲक्च्युली इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा असेंबल्ड क्रू आहे, कास्ट अँड क्रू या सिनेमाच्या मध्ये, की जरी सिनेमाचा विषय सिरियस असला तरी आम्ही सेटवर खूप मजा केली. म्हणजे माझ्या कॅरेक्टरविषयी जर मी सांगायचं झालं तर मला गजेंद्र सरांनी ब्रीफ दिलं होतं की जितकं वियर्ड घाण विचित्र दिसता येईल तितकी दिस. सो मी मेकअप रूममध्ये काय काय असे वियर्ड गोष्टी ट्राय करून ह्या मुलींना दाखवायचे रंगीबेरंगी की हे इज इट लुकिंग वियर्ड इनफ. सो आय थिंक हे माझ्यासाठी फार मजेशीर होतं आणि अर्थातच चित्रपटाचा विषय खूप संवेदनशील आहे, त्यामुळे इतक्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टचा भाग असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं. आणि आजकाल नागराज मंजुळे हा एक मोठा ब्रँड झालेला आहे मराठीमध्ये, म्हणजे सैराट नंतर त्यांच्या समवेत काम करण्याची बऱ्याच जणांची इच्छा असते आणि या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून नाही पण ॲटलिस्ट को ॲक्टर म्हणून त्यांच्यासमवेत तुम्ही स्क्रीन शेअर केली, तर त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? माझं फेवरेट डायलॉग वाक्य आहे इंटरव्ह्यूजमधलं की गजेंद्र सर आणि नागराज मंजुळे, सो एक डिरेक्टर पे एक डिरेक्टर फ्री, एक दिग्दर्शक आणि एक दिग्दर्शक ॲक्टर, सो इट वॉज अ वंडरफुल कॉम्बिनेशन. आणि गजेंद्र सरांचा सेटवरचा स्वभाव कसा होता, म्हणजे थोडा तापट होता की सगळ्यांना असं मिळून जुळून अजिबात वातावरण? ऑनेस्टली मला तर असं वाटलं की शूटिंग नाहीच आहे इकडे, म्हणजे इतकं रिलॅक्स्ड आणि इतकं मोकळेपणा होता ना इतका सेटवर, तर खूप छान वाटलं, असं काही वेगळं मला जाणवलंच नाही. आणि आता गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहतोय मराठीमध्ये बरेच बॉलिवूडचे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात ॲज अन ॲक्टर किंवा ॲज अ प्रोड्युसर, तर आता या चित्रपटातही रघुवीर यादव तुमच्यासोबत होते, तर त्यांच्यासमवेत कसा अनुभव होता? ते इतके डाऊन टू अर्थ आहेत, ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर हे काय आम्ही सांगायची गरज नाही आहे, ही इज अ स्वीट हार्ट. आणि मला माझ्या खूप लहानपणी एक त्यांची सिरियल होती मुंगेरी लाल के हसीन सपने, सो मला त्यांना बघितलं की ते काहीतरी त्या सिरियलमध्ये असं असं करायचं आणि त्यांना स्वप्न पडायचं, सो ते माझं ॲज अ चाइल्ड ते मला फार छान वाटायचं की अरे यांना कसं स्वप्न पडतं. सो मला असं वाटलं आता पण मला त्यांच्याबरोबर काम करताना मला असं वाटायचं की ओ वाव हेच माझे बाबा आहेत या चित्रपटातले, ते इतके मल्टी टॅलेंटेड आहेत. आमच्या वॅनिटीच्या बाजूला त्यांची वी व शेअरिंग अ वॅनिटी, सो बाजूच्या त्यांच्या खोलीतनं आम्हाला आवाज यायचे बासरीचे स्वर यायचे आणि आम्हाला वाटायचं की मी हिला विचारायचं की कोणी म्युझिक लावलं आहे का, तर ती मला म्हणाली नाही रघुवीर सर वाजवत आहे. अच्छा, ते बासरी स्वतः वाजवतात? ते गातात, हे गातात, छान गातात. सिनेमामध्ये तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. अँड वी वर फॉर्च्युनेट इनफ टू हिअर हिम अँड लिसन टू हिम लाईव्ह इन अ वॅनिटी गार्डन. आणि आजकाल असे बरेच चित्रपट आहेत ज्या चित्रपटामध्ये कधी कॉमेडी कॅरेक्टर असतं तर कधी कधी थोडंसं ग्लॅमरस आपल्याला दिसायला मिळतं ॲक्टर्सला स्पेशली, पण या चित्रपटामध्ये तुम्हा दोघींनाही थोड्याशा सिरियस अंगानं आपली भूमिका प्रेझेंट करायला मिळाली आणि त्यानिमित्तानं स्वतःकडे असलेलं अभिनयाचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली, त्याबद्दल काय सांगा? ग्लॅमर आणि लुकबद्दल जर तुम्ही आता जसं म्हणालात तर मला आठवतं पहिल्यांदाच, म्हणजे पहिला सीन पहिला शॉट होता माझा, मी थोडंसं एक तर मला माहिती होतं की खूप सिम्पल कॅरेक्टर आहे त्यामुळे मी काही तसं केलं नव्हतं, थोडंसं मी कॉम्पॅक्ट लावून गेलेले. मला सर म्हणाले तू मेकअप केला आहेस का? म्हणलं नाही सर, फक्त पावडर आहे काढून टाक. ऑइल घेतलं सेटवर आणि पूर्ण मेकअप काढून टाकलं, तर पूर्णपणे फिल्ममध्ये काहीच, म्हणजे देअर इज ॲब्सोल्यूट नो मेकअप प्रत्येकाने. नाही नाही, माझ्या कॅरेक्टरचं उलट आहे कॅरेक्टरचं, कारण माझं जे कॅरेक्टर आहे ते सिनेमामध्ये आपण जे ज्यांना एक्स्ट्राज म्हणतो बॅकग्राऊंड आर्टिस्ट जे असतात, सो ही जी मुलगी आहे मंदाकिनी शी इज अ बॅकग्राऊंड आर्टिस्ट इन बॉम्बे, मुंबईत जाऊन ती बॅकग्राऊंड ॲक्टर्सचं काम करते, ती कशी मागे ज्या बायका काम करत असतात बिचारी, आणि तिला असं वाटतं ती हिरोईन आहे, तिच्या वडिलांना असं वाटतं की मेरी बेटी मुंबई जाके हिरोईन बन गई आहे.
शी इज द ओनली वन हू हॅज पुट ऑन मेकअप, बाकी कोणाला मेकअप अलाउड नव्हता. द सायलेन्स रिव्ह्यू नक्की बघा अल्ट्रा मराठीवर.